नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्टवर। तर मित्रांनो, आज आपण 5 मार्च रोजीचा संध्याकाळी त्याचबरोबर रात्री आणि मध्यरात्रीचा हवामान अंदाज बघणार आहोत। या संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे, पाऊस कशा प्रकारे असेल, विजेची कडकडाट असेल किंवा कोणत्या ठिकाणी गारपीट असेल, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या सहाय्याने बघणार आहोत। या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला रोज मिळत जातील। तर मित्रांनो, 5 मार्च रोजी संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे ते आपण बघणार आहोत। यामध्ये बघितलं तर नाशिक असेल, मालेगाव असेल, त्याचबरोबर जळगावचा काही भाग असेल, त्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे। हा जो पाऊस आहे, वादळी पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे, अवकाळी पाऊस असल्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला गारासुद्धा पाहायला मिळू शकतात। त्यामध्ये बघितलं तर जुन्नर, खेड, खोपली, पुणे या भागामध्ये तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, भाग बदलत हा पाऊस पडणार आहे। त्यानंतर इगतपुरी, नाशिक, मनमाड, मालेगाव या भागामध्ये आरवा, साक्री, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाग बदलत पाऊस पाहायला मिळणार आहे। हा जो पाऊस आहे, अवकाळी पाऊस असल्यामुळे वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। काही ठिकाणी तुम्हाला गारे सुद्धा पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर बघितलं तर परोला, जळगाव या भागामध्ये, सिल्लोड, चिकली या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। औरंगाबाद, संभाजीनगर या भागामध्ये, वैजापूर, श्रीरामपूर या भागामध्ये, जालना भागामध्ये, लोणार असेल, वाशिम असेल, करंजा असेल, अकोला, खामगाव या भागामध्ये, अकोटच्या भागामध्ये, अचलपूर या भागामध्ये सुद्धा तुम्हाला भाग बदलत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। तर हिंगोलीचा काही भाग, त्यामध्ये ढगाळ हवामान तुम्हाला संध्याकाळी पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर 5 मार्च रोजी राज्यामध्ये विविध ठिकाणी तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे आणि काही ठिकाणी तुम्हाला फक्त ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण हवामान अंदाज होता। 5 मार्च रोजी रात्री, संध्याकाळी आणि मध्यरात्री तुम्हाला अशा प्रकारे पाऊस पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अंदाज होता। अंदाज कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी धन्यवाद।